चेअर्स बीएमसीसीच्या आठवणी सांगायच्या तर भरपूर आहेत, पण त्यातल्या त्यात आत्ता मला जी ताबडतोब लक्षात येते ती म्हणजे इट्स नॉट अबाउट अ पर्टिक्युलर पर्सन, पण बीएमसीसीमध्ये मला अजूनही लक्षात आहे कॅन्टीनमध्ये आम्ही बसायचो, मोस्ट ऑफ अवर टाईम वॉज इन द कॅन्टीन रादर दॅन द क्लासरूम्स, आणि तेव्हा बीएमसीसीची मुलं कमी आणि बीएमसीसीमध्ये ॲडमिशन घेऊन अभ्यास करणारी मुलं जास्ती, अशी माझी एक पहिली मेमरी आहे. त्याच्यात त्या नावं घ्यायची तर राहुल पणशीकर, अभिजित कोटणीस, मिलिंद तावडे, अकरावी बारावीपर्यंत सुभाष पटवर्धन हे 12वीनंतर आले, उदय सणस आणि असे असंख्य लोक तिथं असायची. पतित पावन संघटना मला वाटतं ती बीएमसीसी संघटनाच होती, पतित पावन संघटना म्हणण्यापेक्षा. सगळी पतित पावनची मुलं त्या बीएमसीसीच्या त्या कट्ट्यावर किंवा त्या कॅन्टीनमध्ये किंवा पेव्हिलियनमध्ये बसलेली असायची. म्हणजे त्याच्यात जयंती अरोडेकर, संदीप खर्डेकर, फक्त कधी दिसले नाहीत तिथं म्हणजे नितीन सोनटक्के हे कधी दिसले नाहीत तिथे, पण ह्या माझ्या मेन आठवणी आहेत, अशा असंख्य आठवणी आहेत. जशा जशा आठवतील तसे तसे आपण बोलत जाऊ. अशा आठवणी खूप आहेत, बीएमसीसीच्या आहेत, अजून खूपसे दोस्त आहेत. जॉर्ज नावाचा आमचा एक कट्टा असायचा, तिकडच्या आठवणी तर असंख्य आहेत. त्यावेळेला म्हणजे आम्ही 10वीपासनं आम्ही एकत्र असायचो खूप जण. अभिजित होता, मी होतो, मिलिंद होता, बामण्या म्हणजे सुभाष होता, गेस्ट अपिअरन्सेस होते म्हणजे नाना, राहुल, रोहन, अप्पा, असे हे सगळे गेस्ट अपिअरन्सेस असायचे. पण एक मेजर दररोज तिकडं फालतूगिरी करायला किंवा टाइमपास करायला म्हणजे आम्ही 4-5 जण. तिकडे एक सिनियर गँग असायची, एक ज्युनियर गँग असायची, हा एक प्रकार होता. आम्ही सिनियर्स ऑफकोर्स होतो आणि तिकडे एक गच्ची असायची जॉर्जवरती, आणि तिथं आम्ही दररोज क्रिकेटची मॅचेस खेळायचो. आणि त्या क्रिकेटच्या मॅचेस म्हणजे लिटरली इंडिया पाकिस्तानची खुन्नस असायची, तशी ती खुन्नस असायची त्या मॅचेसला. 6 ओव्हरची मॅच असायची आणि आम्ही जवळजवळ 4 मॅचेस खेळायचो, 4 किंवा 5 मॅचेस खेळायचो, बेस्ट ऑफ 5, बेस्ट ऑफ 3 असं आम्ही करायचो. त्याच वेळेला ते खेळता खेळता आम्हाला लक्षात आलं की त्या गच्चीच्या वरती खूप स्क्रॅप पडलेला होता, म्हणजे लोखंड दरवाजे, लोखंड पाईप्स, असे भरपूर प्रकारचा स्क्रॅप असायचा. आणि आम्ही त्यावेळेला एक BBF नावाचा आम्ही एक फंड चालू केला होता. त्या म्हणजे आज जसे म्युच्युअल फंड ज्याला म्हणतात सही आहे, तसे त्यावेळेला आम्ही एक फंड चालू केला होता, विच इज टू बी नोन एज बूज फंड, BF असं आम्ही त्याला नाव दिलं होतं. तर ते बूज फंड आता हा कसा आणायचा, कुठून आणायचा, त्यावेळेला एकाच्या डोक्यात एक प्रकाश पडला की आता आपण एक काम करू, हे तर स्क्रॅप खूप दिवस पडलेला आहे, तर आपण आता हे इकडून उडवू आणि हे विकून आपण ह्याचा बूज फंड बनवू, मग त्याच्यातनं पार्ट्या करता येतील, आपल्याला किती पैसे मिळतील माहीत नाही पण बघू. म्हणून आम्ही एकदा ठरवलं की एक रात्री 11-11:30 यायचं आणि त्या गच्चीवर जायचं आणि तिथून ते खाली टाकायचं आणि ते स्क्रॅप विकायचं, असा एक आम्ही प्लॅन बनवला. आणि मग रात्री एक रात्री मला अजूनही लक्षात आहे, माझी एक गाडी असायची किंवा अँबॅसेडर MTJ 64 का असा काहीतरी नंबर होता, आता मला बरोबर लक्षात नाही, पण ती गाडी आम्ही आणली 11:30 वरती आम्ही गेलो. आम्ही फक्त 4 जण होतो, ते लोखंडाचे ते दरवाजे आणि ते जे लोखंडाचे जे पाईप्स होते ते इतके वजनदार होते, जे आम्हाला वाटलं नव्हतं इतके वजनदार असतील, पण आम्हाला ते चौघही आम्ही तिकडून ते उचलायचो, एक एक पाईप खाली टाकायचो, तो घ्यायचो, डिक्कीत टाकायचो, असं करत आम्ही सगळं डिक्कीत टाकलं. तर ती अँबॅसेडर लिटरली मागण्याशी खाली गेली होती आणि वर्ण पुढच्या सैन्याशी थोडीशी टिल झाली होती, इतकी परिस्थिती होती. मग ती आम्ही घेतली, दुसऱ्या दिवशी सकाळी खडकीला गेलो मी आणि कोट्या, ती विकले सगळं. आणि माझ्या इफ माय मेमरी इज राईट, जवळजवळ एक आम्हाला त्यावेळेला 5,000 रुपये मिळाले, म्हणजे 5,000 रुपये म्हणजे वर्षभराची आमची दारूची आमची त्यावेळेला सोय झाली होती. बट दिस वॉज वन ऑफ द मेमरीज, अशा भरपूर आहेत, बोलत राहू आपण. शाळेमध्ये एनके आणि मी शाळेच्या बाहेर, वर्गाच्या बाहेर, नंतर शाळेच्याही बाहेर आम्ही उभे असायचो. त्या शाळेमधनं ग्रॅज्युएट होऊन जेव्हा कॉलेजमध्ये गेलो, त्याच्यानंतर भारतीला इंजिनिअरिंगला गेलो,
तेव्हा असं वाटलं होतं की मे बी दोज डेज आर बिहाइंड अस, पण तसं काही झालं नाही. फर्स्ट डे ॲट भारती विद्यापीठ मेकॅनिकल इंजिनिअरिंग आय लँडेड अप 2.5 मंथ्स आफ्टर कॉलेज हॅड स्टार्टेड. आणि ते सुद्धा म्हणजे शेवटी मला लाज वाटायला लागली, कारण काही मित्र म्हणाले अरे सबमिशन जवळ आल्यात, परीक्षा जवळ आल्यात फर्स्ट पहिल्या सेमेस्टरच्या, आणि आता तुला यायला पाहिजे नाही तर काय म्हणजे तू हे. म्हणून मी तिथे पोचलो. काही नाही, बिंदास मित्राला विचारून, म्हणजे टाइम टेबलही माहीत नव्हतं, मित्राला विचारून क्लासमध्ये गेलो, बसलो त्याच्या शेजारी, टीचरनी अटेंडन्स घेतला, सगळ्यांची नावं वाचत होते, नाव वाचलं माझ्यावर, मी हात वर करून प्रेझेंट सर म्हणून हे केलं. तो थांबला, मला कळे ना काय थांबला म्हणून. परत त्यांनी विचारलं, रोहन पुसाळकर प्रेझेंट सर. त्यांनी ते बाकीचं सगळं सोडलं, त्यांनी मला बोलवलं, मला वर्गाच्या बाहेर नेलं, म्हटलं हु आर यू, म्हटलं आय एम रोहन पुसाळकर सर. नो नो दॅट यू सेड यस टू रोहन पुसाळकर, पण तुम्ही आहात कोण आणि तुम्ही कधी आलात, काय तुमचं हे. म्हटलं सर मी विद्यार्थी कॉलेजचा, असं तसं मी थापा मारायचा प्रयत्न केल्या, सगळे झालं. पण तुम्ही म्हणाल की नाही, मी आत्तापर्यंतचा रेकॉर्ड म्हणजे कॉलेज सुरू झाल्यापासूनचा आत्ता हे करतोय, आज 2.5 महिन्यात तुमची पहिल्यांदाच प्रेझेंटी लागलेली आहे, हे काय आहे सगळं, हे मला सांगू शकाल का तुम्ही काय ते. तर आय हॅड अँटिसिपेटेड दॅट, त्यामुळे माझ्याकडे काही उत्तर नव्हतं. मी म्हटलं नाही सर ते मी इकडं होतो असा होतो माझं काय ते वगैरे काय. चला म्हटलं सर तुम्ही माझ्याबरोबर, म्हणून आम्हाला प्रिन्सिपलांकडे ते घेऊन गेले. JVC म्हणजे जय विद्याचारी नावाचे प्रिन्सिपल होते आम्हाला त्यावेळेला भारती विद्यापीठला. त्याने म्हणलं व्हेरी सोबर सेन्सिबल टाईप अँड व्हेरी प्रिन्सिपलिश. त्यांनी विचारलं येस व्हॉट इज द प्रॉब्लेम. त्याने सांगितलं सर हा विद्यार्थी आज 2.5 महिन्यात पहिल्यांदा आलेला आहे कॉलेजला, हो मी इतके दिवस होते सगळ्या ह्याच्यामध्ये ॲबसेंट आहे सगळीकडे. त्याने म्हणलं हाऊ इज इट पॉसिबल, इट इज नॉट पॉसिबल, कसं असं काहीतरी हे झाले वगैरे ते वगैरे. नाही सर मी येतोय कॉलेजला वगैरे, मी थापा मारायचा तिथेही प्रयत्न केला, ते काही हे झालं नाही, सगळे फॅक्ट्स आले पुढे हे झाले. आय रिमेंबर हे आठवण अशी की प्रिन्सिपल गॉट अप, त्यांनी मला नमस्कार केला तिथे. ते म्हणाले मिस्टर पुसाळकर प्लीज स्टेप आउट ऑफ माय ऑफिस, म्हणून ते माझ्याबरोबर बाहेर आले. त्यांनी मला माझ्या पाठीवरती हात ठेवला आणि ते म्हणाले की आय थिंक यू शुड गो होम बिकॉज आय कांट इमॅजिन यू एव्हर डुईंग एनिथिंग इन दिस कॉलेज ऑर एव्हर अचिव्हिंग एनिथिंग. यू हॅव टर्नड अप फॉर द फर्स्ट टाइम, आय हॅव नेव्हर सीन एनिथिंग लाईक दिस. आय नो अबाउट बंकिंग द क्लासेस, आय नो अबाउट यु नो दिस थिंग, मेनी स्टुडंट्स आर यु नो हॅव डन इट अँड दे डू इट हे, बट आय हॅव नॉट येट इन माय करिअर सीन अ स्टुडंट हू हॅज नॉट टर्नड अप ओनली इन कॉलेज अँड टर्न्स अप 1 वीक बिफोर द एक्झाम. आय थिंक यू शुड गो होम. मी माझ्या आणि त्यांनी मला त्यावेळेला पहिल्यांदा म्हणजे ह्याच्यातनं बाहेर काढलं, मला ते घेऊन गेले आणि पहिल्यांदा बाहेर काढलं आणि मला परत म्हटलं मला की जे शाळेमध्ये किंवा असताना मला वर्गाच्या बाहेर काढायचे काहीतरी झाले, शाळेच्या बाहेर काढायचे झाले, जे मला वाटलं होतं की आता संपलं, हे कॉलेजच्या बाहेर फर्स्ट डे आय वेंट टू कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज, मला तिथेही बाहेर काढलं त्यांनी पहिल्या दिवशी. फर्स्ट डेज रेकॉर्ड वॉज दॅट आय वॉज मेड टू स्टँड नॉट ओनली आउटसाइड क्लास बट आउटसाइड प्रिन्सिपल ऑफिस, आउटसाइड द कॉलेज ऑल्सो ह्याच्यामध्ये. सो अशी ही म्हणजे आय डिड नॉट काय म्हणायचं त्याला डिसअपॉइंट दोज पीपल हु वेअर हु हॅड होप्स इन मी की हा काही करणार नाही किंवा काय ह्याच्यामध्ये. ऑफकोर्स सबसिक्वेंटली दॅट इज अ लेटर स्टोरी की मी बऱ्याच स्टोरीज लावून रडून बिडून हे सगळं करून मग मी आय मॅनेज टू गेट माय सेल्फ बॅक इन द कॉलेज. बट झेंडा तिथेही कॉलेजमध्ये पहिल्या दिवशी रोवला. चिअर्स. माझी मेमरी इज अबाउट माय सेल्फ कोट्या आणि हा काळ्या. एकदा मिले आणि मी त्याच्या विलीज जीपमधनं फर्ग्युसन कॉलेजहून सिन कॉलेज परत येत होतो आणि ॲज युज्युअल त्या जीपचं मायलेज होतं म्हणजे आहे 3 किलोमीटर. ओके. आणि यांनी कुठल्या ती बाटलीतनं त्यात डिझेल का पेट्रोल भरलं होतं, त्यामुळे युनिव्हर्सिटीचा चढ चढलो आणि तेव्हा राजभवनला एक शार्प टर्न होता, तिथून पुढे उतार आणि माझ्या घराच्या पुढे परत चढ. त्या उतारावर यांची जीप फडफडली, कसे वशे धक्का मारला आणि म्हटलं तिथं जाईल तिथपर्यंत पोचू आपण, निघालो. ते
ते राजभवनच्या त्या थोडा गेटच्या अलीकडे ती शांत झाली. म्हणलं मी काय धक्का मारणार नाही एवढं. आणि तेव्हा तो रस्ता छोटा होता, कोणी ये जा पण कोणी करायचं नाही. पण इन धिस सेव्हिअर तिकडनं कोटणीस आले आणि कोटणीसांकडे लुना होती. ती लुना घेऊन तो आला आणि आमची गाडी बंद पडली. आम्ही कोटणीसला काहीतरी करून आता आपण ही गाडी टो करूया असा आम्ही प्रोग्राम केला. लुनानी जीप टो करायची. ओके, मग त्यासाठी बऱ्याच स्टार्ट मिळाला पाहिजे. म्हणून कोटणीसला सांगितलं मागे जाऊन तुझी लुना लाव. आम्ही तिघांनी परत त्या चढावरती गाडी मागे दिली, धक्का मारला, ती रोल असताना कोटणीस परत परत गेले, लुना चालू केली आणि जीप अशी आले. आणि मग मी त्या लुनाला मागणं धरलं आणि ती जायला लागली. कसे बसे सकानगरपर्यंत आलो आणि लुना मधनं आवाज यायला लागले, प्रकार प्रकार विचित्र आवाज यायला लागले. ओके, आणि आफ्टर सम टाइम माझ्या घराच्या आसपास त्या लुनाने शेवटी जीव सोडला. ओके, खालस कोटणीस म्हणले तर मी जातो. म्हणून कोटणीस तेव्हा सीन कॉलनीत हातात लुना घेऊन तिकडे गेले. आम्ही तिकडे गाडी सोडून मी घरी गेलो, मी त्या घरी गेलो आणि पुढे काय झालं माहित नाही. त्यानंतर ही लुना होती कोटणीसच्या बहिणीची अचलाची. दोन तीन दिवसानंतर मी सायकल मारत परत कॉलेज आलो होतो तेव्हा लागून असा एक आवाज आला, खर बघितलं तर अचला त्या लुनावर कशी बशी चालली होती. आय डोंट नो वेदर शी न्यू इट ऑर नॉट की आम्ही त्याचे कल्प्रिट्स आहोत, पण दॅट वॉज वन इन्सिडेंट विच आय कॅन नेव्हर फॉरगेट. अजून एक मेमोरेबल गोष्ट म्हणजे जॉर्ज कट्ट्यावर मध्ये एक दुकान होतं जेटसन्स म्हणून. ते आधीच त्या दुकानात कोणी यायचं नाही, जॉर्जला कोणी यायचं नाही, दुकानात तर कोणीच नाही. दुपारी दुकान बंद असायचं. आम्ही नॉर्मली सो कॉल्ड कॉलेजवरनं परत आलो की बाहेर शटरवर आवाज करायचा की ते म्हणायचे आले लोक आहे. तो बिचारा उडायचा, उडून मग आम्ही आत जाऊन बसायचो, सिगरेट बिगरेट घ्या आणि मग वर जायचं. वर असं जायचं की वी कुड ड्रिंक बिअर देर. मग कुणीतरी कसे बसे कॉन्ट्रीब्यूट करून तेव्हा 12 रुपयाला गोल्ड निगल मिळायची, दोन बाटल्या आणायच्या आणि वर जाऊन बसायचं. वर गेलं की त्याच्याच दुकानात ना आपला अकाउंट सगळ्यांचा होता, ब्रेड लोणचं चकणा हे घेऊन वर जाऊन दोन बिअर शेअर करून त्या पोत्यांवर आरामात पडून एक दोन तास टाइमपास करायचा. कधी कधी पैसे नसायचे, जेटसन्सकडे अकाउंट होता त्यामुळे त्याच्याकडनं आम्ही लोनवर पैसे घ्यायचो आणि सांगायचो ते पण लिहून ठेव. ओके, असं करत करत फायनली वी पास्ट आउट ऑफ जॉर्ज. आता ह्यातला एक खतरनाक किस्सा मागायचा सांगणार होतो म्हणजे आमचा सगळ्यांचा नितीन रावकडे अकाउंट होता आणि तो तृतीय एका पुस्तकात घेऊन ठेवायचा. ते शकुनी त्याच्या मनात काहीतरी आलं की आता याची आपण मारूया. म्हणून एक दिवशी या हरामखोरांनी ते रजिस्टर काढलं आणि लंपस केलं. तिथपर्यंत ठीक आहे. उत्साहाने मला घरी फोन केला, इट वॉज अ संडे. फोन केला, पट्टू आहे का, कोण बोलतंय का, काय वगैरे काही न करता डायरेक्ट चालू झाला की वामने लफडं गेलं मी आता एक. आणि मी हॉलमध्ये होतो आणि पलीकडे आईनी फोन आधीच घेतला होता आणि तिने होते आवाज ओळखला, कारण बामने लफडं केल्या म्हटलं तिने कंटाळ उकारले, तिने फोन सोडलाच नाही. म्हणलं काय काय काय, तिने मला फुल स्टोरी सांगितली. अरे आज दुपारी नितीनकडे गेलो, सकाळी गेलो, त्यानंतर तिकडे घरी गेलं, पुस्तक ढापले, त्यामुळे आपल्या सगळ्यांचे अकाउंट क्लिअर होता. ओके, कॉन्फिडन्स. म्हणलं पुस्तक कुठे आहे, म्हणलं ते विहिरीत टाकून देत. कम्प्लीट रेकॉर्डिंग तिथं झालं. 5 मिनिटानंतर फोन ठेवला, आई आली आणि मला इतका झापला आहे. तिने बोलते मुक्ता ओजीला फोन केला, पूर्ण कम्प्लीट रेशन झालं सगळं आमचं. आणि पण नशिबानी कोणी जाऊन त्या नितीन रावला सांगितलं नाही आणि आमचे प्रत्येकाचे तेव्हाचे 100-200 रुपये पर हेड वी कुड मॅनेज टू सेव्ह. ही अजून एक ह्या आराम करायची आठवण. आठवणी फार आहे पण कॉलेजला हा म्हटला रोहन की आम्ही 2.5 महिन्याने गेला तो, पण आमच्या एवढं कॉलेज कोणीच अटेंड केलं नसेल. की आम्ही सकाळी 7 कॉलेजला जायचो आणि रात्री 10 वाजेपर्यंत कॉलेजमध्येच असायचो आणि पण लेक्चरला नाही बसायचो. मी BMCCला तर नव्हतोच, इंजिनिअरिंगचे सगळे वर्ष मी BMCCमध्येच काढले. आणि आय थिंक फर्ग्युसनला पट्टू माझा परिचय तिथला, म्हणजे आम्ही दोघेही 11वीत फर्ग्युसनला एकत्र होतो. त्याचा एक कोणतरी केदार म्हणून मित्र होता, मला वाटतं केदार आहे ना, हां हर्षद हर्षद. आणि
त्यानंतर 11वीत मी पण पतित पावन संघटना वगैरे ते जॉईन करून मग दॅट इज हाऊ जसं निरंजन म्हटला सगळेच पतित पावनचे असायचे BMCCला जसं आम्ही तिकडे जायला लागलो आणि मग सगळे जे सिमिलर आवडीनिवडी असणारे जसे एकत्र येतात तसे सगळ्या ग्रुपबरोबर एकत्र आलो. एक अट्रॅक्शन असायचं आम्हाला ते काय सगळ्या भाई लोकांचं ते दिनेश शेट्टी म्हणून आमचा होता मित्र आणि त्यामुळे बऱ्याच मजा करायचो तिकडे आम्ही. त्याच्याकडे एक स्टोऱ्याज खूप स्टोरीज नवीन नवीन खूप असायच्या दिनेशकडे आणि त्याच्या त्या बाकीच्या लोकांच्याबद्दल काय काय सांगायचा आणि मग आम्ही जाऊन त्याच्या रेस्टॉरंटला आदित्यला किंवा प्रभातला जाऊन रोज बसायचो खूप गप्पा मारायचो. ग्रुपमध्ये राहुल वेलदे वॉज माय स्कूल फ्रेंड म्हणजे आम्ही आय थिंक 7वीपासून एकत्र टिल कॉलेज पण आम्ही एकत्रच असायचो. निरंजन तिथेच त्या आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे तिथे आम्ही एकत्र भेटायला लागलो आणि निरंजनची आठवण म्हणजे त्यावेळेस अमिताभचा इतकं त्याला वेळ असायचा की सारखे आम्हाला डायलॉग काहीतरी मारून ऐकवायचा निरंजन. आणि शहनशहा आला त्यावेळेस त्यांनी दाढी पण वाढवली होती अमिताभची हे असं आणि काही काही स्टोऱ्या पण सांगायच्या. त्यातली एक स्टोरी मला आठवते म्हणे आमच्या ओळखीचे एक जण आहेत त्यांचा कुत्रा फक्त 100च्याच नोटा खातो म्हणे आणि खूप वेळ ही मला पटवायला बघत होता की हे खरं आहे. दुसरं म्हणजे हा मिल्या तावडे तो यायचा आणि त्याचे एक लेफ्ट लेफ्ट हँड ड्राईव्ह जीप होती आणि मम्मी आणि पोपट्या म्हणजे राज पाटणकर आम्ही एकदा कुठेतरी मला वाटतं पार्कवर का कुठेतरी होतो हा मिल्या आला चला राईडला जाऊ निघा. मॉडेल कॉलनीत कुठल्या तरी बसच्या मागणं ह्यांनी काढली डायरेक्ट याला काही दिसत नव्हतं हा लेफ्ट साईडला पोपट्या राईटला बसलाय तो तर तसाच मख्ख काही बोलला नाही समोरनं काय ते आणि आम्ही ऑलमोस्ट समोर एका बसला जाऊन धडक जेव्हा ती बस समोर आली तेव्हा मिल्याला दिसली तरी काहीच न झाल्यासारखा आपला जाऊन ओव्हरटेक करू म्हणजे त्यावेळेस आम्ही वाचलो आणि फॉर्च्युनेटली कुठली टू व्हीलर येत नव्हती म्हणाय तर ते मेले असते. रोहन आदनामधनं यायचा तिकडे रोहन ची जास्त इंटरॅक्शन म्हणजे चेष्टा मस्करीत असायची. रोहन म्हणजे एक गिराईक होता त्यावेळेस आमचा BMCCला आला त्याला काहीतरी चिडवायचं आणि बोलायचं. नाना आमच्याबरोबर म्हणजे संजय वाळ हा सगळ्यात अबोल माणूस पण तो जसा म्हटला असं तो रात्री उशिरापर्यंत आम्ही तिकडे असायचो BMCCला कॉलेजशी काही संबंध नाही पण रात्री त्या कॅन्टीनच्या मागे बसायचं सगळे दारू पित आणि कॅन्टीनवाल्याकडनं तो जग आणून द्यायचा पाणी आणून द्यायचा सगळ्या व्यवस्था असायची आणि मग कोणाकडे तरी लॉटरी लागली असेल तर लॉटरी म्हणजे काय ते सांगत नाही पण लॉटरी लागली असेल तर गुडलकला जाऊन चिकन खायचं नाही तर मग बुर्जी असा आमचा रोजचा तो हे असायचा कार्यक्रम. अजून एक होता भरत पंडित पोंग्या त्याला म्हणायचं तो हॉस्टेलला राहायचा सगळेजण राहून त्या हॉस्टेल त्या रूममध्ये टाईमपास करायचे आणि त्याला एक भाई लोकांची फार आवड होती तर सगळे येऊन त्याला ते त्या रूमवर घेऊन जायचा आणि झोपायला लावायचा. त्यात न भाई असलेला तिथे झोपणारा एक रेग्युलर म्हणजे नाही नवीन आजवानी सकाळी जायचा रोज क्लास बुडवून भरत झोपलेला असायचा याला नवीनला काहीतरी गप्पा मारायचा भरत त्यालाही झोपायचा तिकडे रोज. आणि मॅक्सिमम तिथे राहणारा दुसरा म्हणजे पोपट्या तो कधीही एकदा घरातनं बाहेर पडला की 3-4 दिवस जायचा नाही म्हणजे इट वॉज फॅसिनेटिंग कसा काय तो मॅनेज करायचा घरी वगैरे आणि तेव्हा मोबाईल नाही काही नाही आणि त्याचं ते नाक जे लांब होतं त्यामुळे त्याला शाळेपासून नाव पडलं होतं पोपट्या. आणि त्याला कुठलं तरी एक हॉकीचा ग्रुप याला म्हणायचं स्पॅको एकदा तो आला आणि म्हटला त्याच्या नेहमीच्या टोन नाही अरे आता तुम्ही मला पोपट म्हणू नका मला प्लीज स्पॅको म्हणा. आणि त्या झाडाखाली आम्ही बसलो होतो निरंजन त्याला म्हटलं तू एक काम कर एक ॲप्लिकेशन लिहून दे मला की असं मला आणि त्याने ॲक्च्युली ते ॲप्लिकेशन लिहून दिलं की मला पोपट्या म्हणू नका स्पॅको म्हणा वगैरे.
आणि बघून यांनी आपलं फाडून टाकलं, रिजेक्टेड. पण तोही तेवढाच अवलादी होता. त्याची स्टोरी मला आठवते म्हणजे किरण मोरे यायचा तिकडे खेळायला आणि त्या टॉम बरोबर तिकडे यायचा. आणि तो एकदा सगळ्या मुलं काहीतरी चेष्टा करत होती, किरण मोरे चिडला आणि काहीतरी उलट सुलट बोलला सगळ्यांना. तो मुलं आपल्या इंडियाचा प्लेअर आहे म्हणून गप्प बस. त्याची प्रॅक्टिस झाल्यावर तो येऊन बसला, पोपट्या केला, त्या शेजारी बसला आणि सगळ्या 11वीच्या मुलांनाही सांगितलं, तुम्ही यायचं आणि माझ्याकडे तुम्ही सही घेऊन जायची. प्रत्येक मुलं यायची पोपट्याकडे ऑटोग्राफ घेऊन परत जायची. तो किरण मोरे इतका भडकला होता आणि त्याला काही बोलताच येत नव्हतं. असे एक एक काही काही आठवणी आहेत.